करता उद्धव ठाकरे जी तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलात, अरे गद्दार गद्दार तर म्हणून या महाराष्ट्रात जर कोणाला म्हणायचं असेल तर पहिली गद्दारी ही उद्धव ठाकरे तुम्ही केली आहे, ही तुमच्या त्या ठिकाणी सहकार्यांनी केली आहे, त्यामुळे खरे गद्दार हे तुम्ही आहात। दुसऱ्याला गद्दार म्हणण्याची तुम्हाला अधिकार नाही आहेत, कारण एकनाथराव शिंदे आमच्या सोबत आले, ज्यांच्या सोबत मत मागितले होते त्यांच्या सोबत शिंदे साहेब परत आले आहेत। ज्या विचारा करता एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या 40 लोकांना निवडून दिलं होतं त्या करता एकनाथराव शिंदे या ठिकाणी सोबत आले आहेत। या 40 लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत मत मागितली नव्हती, या 40 लोकांनी मत मागितली होती भारतीय जनता पार्टी सोबत। त्या ठिकाणी मोदींचे मोठे मोठे फोटो लावून तुम्ही मत मागितली आणि निवडणुकीनंतर गद्दारी केली। अरे तुम्हाला दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाहीये, पण आज यांची अवस्था कशी आहे? आज यांची अवस्था अशी आहे, मी असं ऐकलं होतं की एकेकाळी संताजी धनाजी यांची अशी दहशत होती की त्या ठिकाणी मुघलांना जळीस्थळी काष्टी पाषाणी संताजी धनाजीच दिसायचे, रात्री झोपेतून दचकून मुघल उठायचे, संताजी आ गया धनाजी आ गया अशा प्रकारे त्या ठिकाणी रात्री दचकून उठायचे, अशा प्रकारची ती अवस्था मी ऐकली होती। आता मोदीजी आणि अमित भाईंचं नाव घेतलं की हीच अवस्था उद्धवजींची, हीच अवस्था पवार साहेबांची आणि हीच अवस्था काँग्रेस पार्टीची होऊन राहिली आहे। आणि म्हणून काल उद्धवजींचं भाषण ऐकलं, याला भाषण म्हणावं की उकारी म्हणावी हा प्रश्नच आहे। मी असे शब्द वापरत नाही, पण मला वापरायला मजबूर करतायत कृपाशंकर सिंगजी, ही ओकारी होती। केवढा मळ निघाला, केवढा मळ निघाला। खरं म्हणजे त्यांची अवस्था हीच आहे, त्यांची अवस्था अशी आहे की त्यांना जळीस्थळी काष्टी पाषाणी मोदीजी आणि अमित भाई दिसत आहेत आणि त्यांना समजतच नाही आहे। रोज आम्ही इतक्या शिव्या देतो तरीही जनता मोदीजींच्या मागे का जाते त्यांना हे समजून घेतलं पाहिजे। अरे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी ज्यावेळी काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा आतंकवादी लावू देत नव्हते, ज्यावेळी देशाच्या पंतप्रधानांच्या हातामध्ये एवढी ताकद नव्हती की त्या ठिकाणी जाऊन तिरंगा झेंडा लावतील, अशा परिस्थितीमध्ये हेच नरेंद्र मोदी होते जे मुरली मनोहर जोशींसोबत लाल चौकामध्ये गेले आणि त्या ठिकाणी तिरंगा झेंडा लावला। आणि तुम्ही त्या नरेंद्र मोदींवर आक्षेप घेताय, अरे हे नरेंद्र मोदी आहेत जे सीमेवर जाऊन त्या ठिकाणी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात। तुम्ही सैनिक तर सोडा, साध्या शिवसैनिकांसोबत भेटायला वरळीमध्ये देखील जात नाही आणि तुम्ही नरेंद्र मोदींच्या संदर्भात या ठिकाणी बोलता। 2.5 वर्ष काय म्हणाले हे असं म्हणाले की खोक्यांचे वर्ष होते, गद्दारांचे वर्ष होते। खोके गद्दार सोडा, पण तुमचे 2.5 वर्षांचा जर लेखाजोखा घेतला तर मी असं म्हणेन हे 2.5 वर्ष कुंभकर्णाचे 2.5 वर्ष होते, कारण तुम्ही कुंभकर्णाच्या झोपेतनं कधी बाहेर आला नाहीत। 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री 2 वेळा मंत्रालयात गेले, 2 वेळा मी नाही म्हणत, त्यांचेच नेते शरद पवार असं म्हणतात की या ठिकाणी त्यांनी आत्मचरित्र लिहिलंय, पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलं आहे की आमचे मुख्यमंत्री केवळ 2 वेळा मंत्रालयात गेले, याचं आम्हाला नुकसान झालं, ते जर गेले असते तर कदाचित आमची ही अवस्था झाली नसती। आज या ठिकाणी तोंड वर करून तुम्ही बोलताय, माझा सवाल आहे
की ज्यावेळी नवा मलिकांना त्या ठिकाणी दाऊदशी संबंध आहेत म्हणून जेलमध्ये टाकलं, अरे तुमच्यामध्ये हिम्मत नव्हती, तुम्ही साधा त्याचा निषेध करू शकले नाही, ते तर सोडून द्या, साधा त्याचा राजीनामा देखील तुम्ही घेऊ शकला नाहीत, आणि या ठिकाणी मोदीजींना आव्हान देण्याकरता निघालात. शेवटी उद्धवजी एकच गोष्ट सांगतो, एवढंच केवळ लक्षात ठेवा, सूर्याकडे थोबाड करून थुंकलं, थुंकी स्वतःच्या चेहऱ्यावर पडते, तसं मोदीजींकडे वर पाहून थुंकण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्या चेहऱ्यावरती थुंकी पडते आहे. पण बंधू भगिनींनो, आता यांचा पर्दाफाश करायचं ठरलंय. आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी या ठिकाणी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये CAG रिपोर्ट मध्ये आलाय 12,500 कोटी रुपयाचा घोटाळा. त्या ठिकाणी शिवसेनेच्या उद्धवजींच्या नेतृत्वात झालाय. आजच एकनाथराव शिंदेनी त्याच्यावर SIT तयार केली आहे, आणि आता त्या SIT माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीत नेलाय, त्यातली पै न पै वापस आणण्याचं काम हे या ठिकाणी आमचं सरकार निश्चितपणे करेल. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादानं सरकार आल्यानंतर केवळ 1 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याचं काम आपण केलं. आज माझा सवाल आहे, या MMR रिजनमध्ये जेवढी कामं मी मुख्यमंत्री असताना आणि गेल्या 1 वर्षामध्ये शिंदेजीच्या नेतृत्वात झाली, उद्धवजी 2.5 वर्ष तुम्ही होतात, पवार साहेब तुम्ही त्यांना साथ देत होतात, काँग्रेस पार्टीची साथ होती, तुम्ही तिघे एकत्रित होतात, एक काम दाखवा, एक काम MMR रिजनमध्ये एक काम दाखवा, एकही काम या MMR रिजनमध्ये 2.5 वर्षामध्ये तुम्ही करू शकला नाहीत.